मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश जी भोसले यांचाही अध्यक्ष अनिल चौगलेजी हे शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार करीत आहेत. सन्माननीय योगेशजी भोई व ॲडव्होकेट निलेशजी भोसले यांनी वेळात वेळ काढून मंडळाला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल मंडळ त्यांचे शतशः ऋण. पन्नासव्या वर्षामध्ये आपल्या वडार समाजाची संपूर्ण ऐतिहासिक भूमिका मध्ये शिवरायांचं गड किल्ले असून दे, 352 गड किल्ले असून दे किंवा टोले जंगल इमारती असून दे, हे सर्व विस्तारित 2-3 मिनिटाच्या तुमच्या ह्या प्रोजेक्टरमध्ये तुम्ही दाखवलं. आपल्या समाजाला वरती कसं यायला पाहिजे, समाज आपला वरती कसा यायला पाहिजे, आपल्या समाजावरती सर्वांनी बंदुका ठेवून सर्वजण वरती पोहोचले. नगरसेवक आमदार खासदार सगळं झाले, मंत्री झाले, परंतु आपला समाज कुठेतरी पाठी आहे. आपला समाज घोळा बाबडा समाज आहे आणि ह्या घोळा बाबड्या समाजावरती सर्वांनी सगळे टोले दिंग इमारती उभा केल्या. विषय असा आहे की आपला समाजही पुढे वाढला पाहिजे, आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे. थोडंसं मला पण खंत वाटेल की वडार समाजामधून मी का नाही आलो. आलो असतो तर आज नगरसेवक म्हणून इथे असतो, परंतु आपल्याबरोबर काम करताना जी मजा आली असती, आज मी बघितलंय लगभग 2 महिन्यापासून आपलं पूर्ण मंडळ या गणेशोत्सव निमित्त सर्वत्र एकत्र येऊन, मग ती मंडप परमिशन असून दे, डिझायनिंग असून दे, इथे काय वास्तू असली पाहिजे, चित्रफित कशी असली पाहिजे, हे मागच्या 2 महिन्यापासून आपण दिवस रात्र करून एकत्र केलेले आहे. आणि याच्यामध्ये स्थानिक लोकांचा, माझे मित्र विष्णू असून दे, शिंगे असून दे, श्रीकांत असून दे, सर्व त्यांचे पदाधिकारी इथे, ते आमचे वडील बंधू शिंगे साहेब, सर्वांचं असून दे, सर्वांचं इथे योगदान आहे. आणि या योगदानाचं एक एकीचं बळ म्हणून आपण हे प्रतीक इथे सर्वांना दाखवलं. खरोखर कांदिवली ईस्टमधून एक साई स्टारचा गणपती असो आणि आपला वडार समाजाचा गणपती असून दे, दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. पण एके ठिकाणी आपलं पैशांनी गणपती आणलात आणि एके ठिकाणी मेहनतीने आपण सगळं वास्तू उभी केलेली आहे. या वास्तूला आपला सर्वांचा हातभार आहे. आमचं मी जरी बाजूचा वॉर्ड म्हणून समोरच, एक फक्त रस्त्याचा डिफरन्स आहे, समोरचा माझा विभाग आहे आणि हा 26 नंबर विभाग आहे. परंतु या समाजाने किंवा या सगळ्या मंडळींनी मला कधीच पोरका केलेला नाही. कुठचाही कार्यक्रम असून दे, मला इथे आवर्जून तुम्ही बोलवलं, छोट्या मुलासारखं, छोट्या भावासारखं तुम्ही नेहमी मानपान देत आलात. आपल्याला बंधू सांगू इच्छितो की सर्वात पहिला मंडपाचा नारा फोडला असेल तो माझ्या हातातूनच त्यांनी फोडला. 2 तास लेट झाले पण ते बोलले, भाऊ तुम्ही या, तुमच्या हातातून फोडायचं, एवढा मोठा मान दिला, आदर मान सत्कार दिला, त्याबद्दल मी खरोखर मंडळाचा इथे शतशः आभारी आहे. आमचे हे वरिष्ठगण, अध्यक्ष महोदय, युवक काँग्रेसचे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इथे आले, त्यांनाही मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपण इथे बोलवलं, आदर मान सन्मान दिला, त्याबद्दल आपला शतशः आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.